नमस्कार, आता हॉटेल शांग्रीला फिलिपिन्स मनीला, तर हे खूप मोठं हॉटेल आहे, इथलं लक्झरी हॉटेल म्हणतात. तर मी तुम्हाला दाखवतो, माझा घसा जरा असं बसला आहे काल, इथलं थंड पाणी पिलं ऑफिसमध्ये, त्यामुळं असेल कदाचित. पण दाखवतो तुम्हाला हे हॉटेल कसं आहे. तर एंट्रन्स केल्यानंतर जिथं एंट्री होते तिथे वरती एक मोठं असं झुंबर आहे आणि भली मोठी लॉबी आहे. तर या लॉबीमध्ये नेहमी एक 8-10 त्यांचे कर्मचारी असतात, आल्यानंतर बॅग घ्यायला, चेक इन करायला वगैरे. तर ते चेक इन करून तुम्हाला इथे काउंटरवरती चेक इन नाही होत, काउंटरवरती फक्त चेकआउट होतं. तुम्हाला वरती रूममध्ये येऊनच ते चेक इन करतात, सगळं सामान घेऊन वरती जातात आणि मग तिथे चेक इन करतात. तर असं भरपूर खूप छान सर डेकोरेशन केलेलं आहे. इकडे कॅफे आहे, तो आता बंद आहे. आणखीन इकडे ब्रेकफास्ट एरिया आहे. मी काय ब्रेकफास्ट घेत नाही, त्यामुळं मी काय तिकडे गेलेलो नाही. त्या साईडला एक बेक शॉप आहे, जाऊ तिकडे. तर हा बेक शॉप आहे, इथे 7, 11 आणि 4 वाजता बेक करतात ते फ्रेश. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी इथे बेक केलेल्या मिळतात. पेस्ट्रीज वगैरे, चॉकलेट्स, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी मिळतात. इकडून वरती स्पाला जाऊ शकत असेल, माहीत नाही कुठे जातं. इकडे एक झुंबर आहे, इथून पण वरती जातं. तर या हॉटेलमध्ये काही मजल्यावरती लोक राहतात, रेसिडेंट्स आहेत. आणि वरचे काही मजले त्यांनी हॉटेल म्हणून बनवलेलं आहे. आणि ही साधारण 40 मजली बिल्डिंग आहे. डेकोरेशन खूपच छान आहे. तर इथून आता रूममध्ये जाऊ आपण. रूममध्ये जाण्यासाठी एलिव्हेटरचा वापर करावा लागतो, कारण माझी रूम 24व्या फ्लोअरवरती आहे. तर मोठे मोठे एलिव्हेटर आहेत, 8 एलिव्हेटर्स आहेत टोटल. एलिव्हेटरसुद्धा खूपच छान आहे डिझाईन आतमधली. तर वरती जाण्यासाठी डायरेक्ट की बटन दाबून होत नाही, तर इथं की लावावी लागते आपल्या रूमची, आणि की लावूनच मग बटन दाबलं जातं. 24व्या फ्लोअरवरती पोचलो आहे. दाखवतो तुम्हाला फ्लोअर कसं आहे. तर इकडे थोड्या रूम्स आहेत आणि दुसऱ्या साईडला रूम्स आहेत. तर आपली रूम त्या साईड जिकडे असाल तिकडे आहे. तर ह्या रूममध्ये जाताना एवढी मोठी लॉबी आहे अशी, आणि आपली रूम नंबर आहे 2424. तर की लावू, ग्रीन झालं, आतमध्ये जाऊ. आतमध्ये गेल्यावर एंट्रन्सला इथे कार्ड ठेवायला जागा आहे, जिथे लाईट चालू होते. आणि डू नॉट डिस्टर्बचं बटन आहे, इथे काही हे लावायची गरज नाही. टॅग. तर भरपूर मोठी रूम आहे. इथे एक क्लोजेट आहे छोटा, किंवा कपाट म्हणू शकतो आपण त्याला. तर मी जरा झूम करून दाखवतो, याच्यापेक्षा छोटं नाही होऊ शकत. तर हे छोटं कपाट आहे, हँगर्स वगैरे, थोडी वरती बॅग ठेवायला वगैरे जागा आहे. तिथून पुढं गेलं इथे बॅग ठेवण्यासाठी जागा आहे. आणि हे इकडे टॉयलेट बाथरूम आहे. एक बाथरूम कपाटात आहे आणि एक बाथरूम इथं दिलेलं आहे. तर पुढे येऊ. इथं खाली काही कपाट आहेत ड्रॉवर स्वरूपात.
हे सगळ्यात छान कपाट आहे। तर हे जे कपाट आहे हे हिडन म्हणता येईल किंवा काहीतरी, तेवढीशी छोटी जागा आहे। इथे तिजोरी आहे, इथे वेगवेगळे ड्रॉवर्स वगैरे दिलेले आहेत त्यांनी। ही माझी पिशवी आहे शिवण्याची। हा एक टीव्ही आहे छोटा, खूप मोठा टीव्ही नाही आहे, 45 इंचेस वगैरे असेल। पाण्याच्या बाटल्या देतात। एक टेबल चेअर आहे, दोन चेअर बेड आहेत। मी ॲक्च्युली झोपून उठलो होतो, मग बेड माझी काय बंद कसं होतं। तर ह्या बेड आहेत आणि थोडं डेकोरेटिव्ह केलेलं आहे, पण रूम भलीच मोठी आहे। हे लाईट्स आहेत इथे, डिझायनर अशा टाईपच्या लाईट्स बनवलेल्या आहेत, घालून दिसत आहे। हे इकडे टेबलच्या शेजारी थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे। इथे एक लॅम्प दिलेला आहे। असे वेगवेगळे भरपूर लाईट्स लॅम्प्स आहेत। आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे सगळ्या लाईट्सचं कंट्रोल हे बेडच्या शेजारी आहे इथं। मास्टर लाईट, रूम लाईट्स, रीडिंग लाईट, नाईट लाईट। रीडिंग लाईट म्हटलं की हा एवढ्यावरचा एकच लाईट चालू होतं, नाईट लाईट म्हटलं की बेडच्या खाली लाईट्स चालू होतात। आता दिवस असल्यामुळे ते काही दिसणार नाही आपल्याला, पण अशी ही अतिशय सुंदर लक्झरियस रूम आहे। ह्याचं भाडं साधारण $400 पर डे आहे। खूपच छान हॉटेल आणि खूपच छान रूम। ब्रेकफास्ट वगैरे पण खाली मिळतो जर तुम्हाला हवा असेल तर। रूमच्या प्राईजमध्ये ब्रेकफास्ट इन्क्लुडेड नाही आहे। तर अशी ही माझी रूम। तर मी चेकआउट करतो आहे आणि इथं बॅग दोन असल्यामुळे मला एकट्याला नेणं शक्य नाही आहे, म्हणून मी त्यांना फोन केला आहे। कोणीतरी बॅग बॉय येईल एखादा, आणखीन मग त्याच्याबरोबर खाली बॅग घेऊन जाईन मी। कारण दोन मोठ्या मोठ्या बॅग, एक बॅकपॅक आणि इथं ट्रॉली वगैरे काही सिस्टीम दिसत नाही आहे एकूण बॅग नेण्याची, आणि स्वतः कोण काही नेताना दिसलं नाही मला, म्हणून त्यांना म्हटलं की द्या पाठवून। तर डे टाईमला हॉटेलच्या रूममधून व्ह्यू कसा दिसतो ते आता बघू। खूप साऱ्या बिल्डिंग्स आहेत। काचेच्या मागे असल्यामुळे थोडंफार रिफ्लेक्शन येत असेल, पण एकूण आयडिया येऊन जाईल की कसं आहे। ही इकडे ती मगाशी जी वसाहत आपण बघितली, ती ऑरेंज कलरचं घर ऑफिसमधून दिसलं ते। आणि खालती इथे एक गार्डन आहे असली तरी, आणि काहीतरी शेड आहे, मग गार्डन न वाटतात हेच। तर हे असं मनीला शहर, उंच उंच इमारती, डाऊन टाऊन। हा व्ह्यू हॉटेलच्या रूममधून रात्रीच्या वेळचा।
ही रूम 24 फ्लोर वरती असल्यामुळे अगदी टॉप मधून छान दिसते। तर तर बॅगेज घ्यायला आलेला आहे, ह्या बॅग्स त्यांनी ह्याच्यावरती घातलेल्या आहेत त्याच्या कार्टवरती। आपल्याला स्वतःला कार्ट घेऊन जायची परमिशन नाही आहे किंवा कोण घेऊन जात नाही। इथून हॉटेल दिसतंय, किती उंच आहे ते, तर 40 मजले जसं मी म्हटलं वरती जर बऱ्यापैकी काम दिसतं, पण खालती भरलेले आहे।